जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक आयसीयू. किशोर वहीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 00 17. नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबातमध्ये. राजकारण आपला विषय नाही, मात्र शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांनी केलं आहे. ते आज शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करणार यासाठी लोणीचे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या दर्शनासाठी आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. सध्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे, यासाठी अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील हे देखील आज आपले निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्याच्या पूर्वी त्यांनी लोणीचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यांचे दर्शन घेतले व अर्ज भरण्यासाठी नाशिकच्या दिशेने निघाले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना राजेंद्र विखे पाटील म्हणाले की राजकारण आपला विषय नाही, मात्र शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. ते सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहे. आज ते अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहे, तर दुसरीकडे भाजप पक्षासोबत देखील त्यांची चर्चा सुरू आहे. येणाऱ्या काळात भाजप पक्ष त्यांना पाठिंबा देणार का? तर कोपरगावचे विवेक कोल्हे यांनी देखील शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले असून येणाऱ्या काळात विखे पाटील विरुद्ध कोल्हे अशी लढत होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे विद्यापीठामध्ये काम करत असताना आपला शिक्षकांचा, प्राचार्यांचा आणि संस्था चालकांचा खूप जवळून आपला संबंध आला. आपण वाळवर त्यांना मदत केलेली आपण त्यांना, मग हे ध्येय ठेवून म्हटलं आपण इलेक्शनला आपण उतरावं की जेणेकरून जे काही प्रलंबित प्रश्न आहेत शिक्षकांचे म्हणा ते आपल्याला सोडवता येईल. आपल्याला काही राजकारण करायचं नाही आपल्याला, पण ह्या शिक्षकांचा जे काही प्रश्न आहे ते कसे आपल्याला सोडवता येईल आणि त्याच्यातनं कसं त्यांना मार्ग दाखवता येईल आपल्याला, हे आपण त्यासाठी आपण आता हा अर्ज आपण आज भरत आहोत. आणि आपली परंपरा आहे की आपण कधी राजकारण कधी केलं नाही म्हणून आपल्याला एक वेगळ्या दिशेने आपण याच्याकडे बघतो. आपण म्हणून आपण इलेक्शनला आपण उतरलो आहोत आपण, आणि जेणेकरून एक सामान्य जे काही शिक्षक आहेत जसं सांगितल्याप्रमाणे त्यांची कशी आपल्याला अडचणी दूर करता येईल हे आपण त्याच्यातून बघणार आहोत. जामखेड तालुक्यामध्ये अवैध धंद्यांना ऊत आला आहे. दिवसेंदिवस तालुक्यामध्ये गुन्हेगारी वाढत आहे. या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. तालुक्यामध्ये वाढत असलेली गुन्हेगारी आणि वाढते अवैध धंदे याबाबतची सत्य माहिती जनतेसमोर उजेडात आणली आणि मग पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना तालुक्यात धंदे बंद आहेत असे जनतेला दाखविणे गरजेचे झाले. पण खरोखर सर्व अवैध धंदे बंद केले तर मग या सर्वांचे हप्त्यापासून मिळणारे एवढे प्रचंड उत्पन्न बंद होणार. त्यामुळे महेश पाटील यांनी अवैध धंद्याबरोबरच एक नवे नाटक सुरू केले आहे. अवैध धंदेवाल्यांना फक्त दमदाटी करायची, त्यांना धंदा बंद कर असे सांगायचे आणि पुन्हा आतून त्याला गुपचूप चालू ठेव असे सांगायचे. म्हणजेच महेश पाटील यांनी अवैध धंदेवाल्यांना मारल्यासारखे करत आहेत आणि अवैध धंदेवाले ओरडल्यासारखे करत आहेत. परंतु जामखेडमध्ये मात्र सर्वच अवैध धंदे महेश पाटील यांच्या आशीर्वादाने बिदिक्कल चालू आहेत. वाढते गुन्हेगारी आणि अवैध धंदे यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे त्यांची येथून उचल बांगडी केल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही, त्यामुळे त्यांची तातडीने येथून बदली करण्याची मागणी जामखेडकरांच्या तोंडातून चर्चेला आली आहे. गेवराई तालुक्याच्या खळेगाव येथील विधवा महिला श्रीमती द्वारकाबाई सदाशिव नरुटे यांना त्यांच्या मालकीच्या गट नंबर 50 मधील शेतामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचे खोदकाम केले होते. खोदकामामधील निघालेल्या मुरुम येथील विक्रम जयवंत नरुटे व विठ्ठल जयवंत नरुटे यांनी मला मारहाण करून तेथील 200 ट्रॅक्टर मुरुम चोरून नेला असल्याची तक्रार दिनांक 29 एप्रिल रोजी गेवराई तहसील कार्यालयात दिलेली असताना देखील अद्यापर्यंत याची कुठल्याही प्रकारे चौकशी झालेली नाही. तहसील कार्यालयाने मंडल अधिकारी माटेगाव यांना स्थळ पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश देऊनही अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने संबंधितांवर कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावा अशी प्रकारची मागणी पीडित विधवा महिलेने गेवराई तहसीलदार यांच्याकडे केली आहे. माझं नाव द्वारकाबाई सदाशिव नरुटे, राहणार खळेगाव.
गट नंबर 50 तिथं विहिरीचं खोदकाम झालेलं होतं. त्यांनी विहिरीचा मुरुम चोरून नेलेला आहे. विक्रम जयंता नरुटे, विठ्ठल जयंता नरुटे, राम रुस्तुम आहेर यांनी चोरून नेलेला आहे. विचारायला गेलं तर दमदाटी देऊन हानमार केलेली ते. किती टाळ्या तुमचा मुरुम गेला? 200 ते 250 टाळ्या त्यांनी नेलेल्या आहे. तुम्ही काय केलं पुढे? मग आम्ही तहसीलला अर्ज केलेला आहे. त्याची काय आणखीन चौकशी झालेली नाही. त्याची चौकशी लवकर करून आम्हाला सांगा. ज्यांना काँग्रेससाठी जिल्ह्यात एकही जागा आणता आली नाही त्यांनी दुसऱ्याची तळी उचलण्याचं धन्यता मानली. त्यांनी आता स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी असा खोचक सल्ला देत महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांमधील मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या विविध कल चाचण्याच्या निकालाबाबत प्रतिक्रिया देताना विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते. अकोले तालुक्यातील अतिवृष्टी, नाशिक नगर व पुणे जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात सोडला जाणारा विसर्ग, धरणांचा फुगवटा, नदी पात्रातील अतिक्रमणे, स्थलांतर विरोध आदींमुळे गोदावरी, प्रवरा, मुळा, भीमा, सिना आदी नद्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. याचा फटका जिल्ह्यातील 223 पूरप्रवण गावांना बसतो. त्यामुळे खबरदारी म्हणून यंदा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनेने 500 आपदा मित्रांना प्रशिक्षण दिले असून आवश्यक प्रमाणात बोटी जिल्हा सर्व उपलब्ध केले आहेत. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नैसर्गिक आपत्ती मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने गेल्या वर्षी 500 स्वयंसेवकांना आपदा मित्र म्हणून प्रशिक्षण दिले आहे. या आपदा मित्रांना लाईफ जॅकेट, सेफ्टी हेल्मेट, गमबूट, रेनसूट, फर्स्ट एड किट, बॉक्स, रोप, LED टॉर्च आदी साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या खबरबातमध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी, नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी, 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध, प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये. HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध. राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमद. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूत पुढील बातमी. एसटी बसचा तांत्रिक बिघाड होऊन पाथर्डी मुंबई या पाथर्डी आगाराच्या बसचा पुण्याजवळ अपघात होऊन यामध्ये चालक गंभीर जखमी झाला असून 8 प्रवासी जखमी झाले आहेत. ही अपघाताची घटना रविवारी रात्री 1 सुमारास घडली. पाथर्डी आगारातून दररोज रात्री 8:30 वाजता मुंबईसाठी रातराणी बस निघते. शनिवारी रात्री अचानक सतीश वारे हे बस घेऊन नगरहून पुण्यामार्गे मुंबईकडे जात असताना पुणे जिल्ह्यातील परणे फाट्यानजीक एसटी बसचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने समोरच्या ट्रकवर बस धडकून डिव्हायडरला आदळली. त्यामध्ये एसटी बस मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लोकसहभागातून सुरू असलेली दोरा नदी खोलीकरणाचे काम महसूल विभागाच्या पथकाने बंद पाडल्यानंतर सामनगाव येथील ग्रामस्थांनी आमदार मोनिका राजळे यांच्याकडे धाव घेतली. कासार पिंपळगाव येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन ग्रामस्थांनी आम्हा पाण्यासाठी न्याय द्या म्हणत टाहो फोडला. कायम दुष्काळी परिस्थितीत पाणी टंचाईशी दोन हात करणाऱ्या महिलांना यावेळी अक्षरशः अश्रू अनावर झाले. सामनगाव येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून ढोरा नदी व बंधारा खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. वातावरणातील वाढती उष्णता, पावसाचे कमी होणारे प्रमाण या विकट पार्श्वभूमीवर वृक्ष किती महत्वाचे आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न आव्हाड कुटुंबियांनी दशक्रिया विधीनिमित्त अनोख्या उपक्रमातून केला आहे. पर्यावरण जागृतीसाठी आव्हाड कुटुंबियांनी नवा पायंडा पाडून दशक्रिया विधीनिमित्त होणारी भाषणे व अन्य पारंपरिक गोष्टी टाळून उपस्थित पाहुण्यासह ग्रामस्थांना कल्पवृक्ष व लिंबाची रोपे वाटण्याचा कौतुकास्पद उपक्रम राबविला. 84 रोपांचे वाटप करून त्यांचे संगोपन करावे असे आवाहन त्यांनी आत्मीयांना केले आहे. अहमदनगर लोकसभा व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. हे मतमोजणी नगर शहरातील MIDC परिसरातील महाराष्ट्र वकार महामंडळ पार पडणार आहे. दोन्ही मतदारसंघासाठी 450 व 415 असे मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 8 पोस्टल मतमोजणी सुरुवात होणार असून त्यावर अर्ध्या तासांनी EVM मशीनची काउंटिंगला आपण सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी आपण मोबाईलला बंदी घालण्यात आली आहे असं देखील यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केला आहे.
दुचाकीवरून जात असताना ब्रेक दाबल्याचा आवाज झाल्याने याचा राग आल्याने चौघा जणांनी दोघांना लाथाबुक्याने मारहाण केली आहे. तर यावेळी दंडावर चाकूचा वार करून एकाच जखमी केल्याची घटना तालुक्यातील जोरवे येथे घडली. या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्याची खबर बात मध्ये समय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री.